नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये सर्व नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं स्वागत आहे. ओके, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो काही पार्ट स्टडी केलेला होता, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये तुम्ही जर पाहिला असेल किंवा न्यू स्टुडंट जे असतील त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअपवर आपण पाठिंब्याचे सगळे व्हिडिओज आपण पाठवलेले आहेत, पहा. ओके, परत परत हवा असेल तर तुम्ही रिकॅप बघू शकता. तर त्याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर पर्सनली तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअप पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता किंवा ग्रुपवरसुद्धा तुम्ही विचारू शकता, पहा. ओके, तर जसं मी पहिल्यांदा दिवशी सांगितलेलं होतं, मॅथमॅटिक्सचा बेसिक बोन हा काय असणार आपल्याला तिथं, मॅथमॅटिक्स बेसिक बोन हा काय असणार आहे तर स्टँडर्ड बेसिक फॉर्म्युले. जसं माणसांचा किंवा सजीव प्राण्यांचा बेसिक बोन म्हणजे काय असणार, पाठीचा कणा जसा असतो, सेम त्या टाईपमध्ये मॅथमॅटिक्सचा बेसिक कणा त्यालाच आपण बोन म्हणू शकतो, पहा, स्पायनल कॉर्ड म्हणू शकतो आपण त्याला. काय असणार इथं, स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपल्या होतील, पहा. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काल एक जात असताना प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक होमवर्कला एक एक्झाम्पल किंवा एक फॉर्म्युला दिलेला होता, पहा. ओके, जर तुम्ही सोडून पाहिला असाल तर तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की चार बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण स्टडी केलेले होते. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युलेज. ओके, तसंच ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, सिमिलरली ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब आणि ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब. आणि जात असताना तुम्हाला मी अजून एक पार्ट सांगितलेला होता, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण मेन्शन केलेला आहे. काय येणार आहे सांगा पवित्र, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस व्हॅल्यू बी स्क्वेअरमध्ये आपल्याला पहा, प्लस बी स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दोघांचा प्रोडक्ट त्याची दुप्पट प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर, हा बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके, आता ह्या फॉर्म्युलेचा आधार घेऊन आपल्याला नवीन एक फॉर्म्युला तयार करायचा आहे, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, जो आपण पाचवा रिझल्ट स्टडी करणार आहे, पहा. तुम्हाला मी होमवर्कला दिलं होतं, प्रयत्न केला असाल वेल अँड गुड, जर केला नसाल तर फक्त अजून एकदा तुम्ही प्रयत्न करा, नंतर तुम्ही व्हिडिओज अप्लाय करू शकता किंवा पाहू शकता, पहा. ओके, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इन टर्म्स ऑफ कशामध्ये घ्यायचं आहे आपल्याला, आता इथं ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरमध्ये मेन्शन करायचं आहे, पहा. ओके, आपल्याला काय करायचं आता इथं, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इन टर्म्स ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे किंवा सोडवावं लागेल. ओके, आता मी अरेंज केल्यानंतर फॉर्म्युला इथं मी ऑलरेडी एक पहिला रिझल्ट जो स्टडी केलेला होता तो मेन्शन केलेला इथं, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण गडबडीत सांगून जातो ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, परंतु आपल्या रिझल्ट इन टर्म्स ऑफ ए मायनस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरमध्ये पाहिजे आहे, पहा. ओके, तर आता आपल्याला फक्त मी रिअडजस्टमेंट अप्लाय करणार आहे, हा बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे, मी परत एकदा सांगतोय, पहा, हा तयार केलेला फॉर्म्युला आहे जेणेकरून एक्झाम्पलमध्ये आपल्याला मध्ये यूज करावं लागेल. आणि तो कुठं यूज करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, इलेवन स्टँडर्ड फर्स्ट सेक्शनमधला जो काय चौथा किंवा तिसरा जो टॉपिक अप्लाय होईल स्टेट लाईन, त्याच्यामध्ये आपल्याला हा पार्ट स्टडी करायचा आहे. ओके, ट्वेल्थ स्टँडर्ड बारावीला सेक्शन वनमधला इम्पॉर्टंट टॉपिक अप्लाय होईल पेअर ऑफ स्टेट लाईन, अकरावीला स्टेट लाईन स्टडी करायचं आहे आपल्याला आणि बारावीला पेअर ऑफ स्टेट लाईन आपल्याला, पहा. ओके, त्या रिझल्टमध्ये त्या टॉपिकमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या रिझल्टचा वापर करायचा आहे, पहा. ओके, आता लक्ष द्या व्यवस्थित, आपल्याला फक्त मी आता रिअडजस्टमेंट अप्लाय करणार आहे. जसं मी सांगितलं, मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही रिअडजस्टमेंट कराल त्याच्यामध्ये बेसिक एक्झाम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नयेत, हा बेसिक फंड आहे. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू, आता मी फक्त टर्म्स अरेंज करणार आहे. टर्म्स काय करायचे आपल्याला, अरेंज करायचे. आता मला सांगा, जर मला टर्म्स अरेंज करायचे असतील तर ऍक्च्युअल पार्ट मध्ये जर पाहिलात, अभय सर आवाज कमी करा जरा, अभय सर आवाज कमी करा तुमचा मोबाईलचा. ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर ज्या टर्म्स अप्लाय होतील त्या टर्म्समध्ये जर पाहिलात, फक्त मी रिअडजस्टमेंट करणार आहे. आता मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा तुम्ही रिअडजस्टमेंट कराल त्याच्यावर एक बेसिक फंडा किंवा बेसिक पार्ट अप्लाय होईल, बेसिक एक्झाम्पल किंवा बेसिक स्टेपमध्ये कुठलाही प्रकारचे चेंजेस होता कामा नाहीत. मी टर्म्स एकीकडचं चेंज करतोय, ह्याचा अर्थ साइन कॉस रिमेन्स सेम राहणार आहेत, त्याच्यामध्ये कुठले चेंजेस होणार नाही आहेत, पहा. म्हणजे मला पहिली टर्म आणि लास्ट टर्म एकत्र करायचे, पहा. काय येणार झाली इथं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टर्म काय येणार इथं, ट्वाईस ए बी रिमेन्स सेम, ट्वाईस ए बी रिमेन्स सेम. फक्त मी टर्म्स हलवलेले आहेत, पहा, पहिली आणि तिसरी टर्म मी एकत्र केलेली आहे, मिडल टर्म मी सेपरेटली ॲज इट इज
ठेवलेले आहे पहा ओके याचा अर्थ आता इथे मी दोन व्हॅल्यूज जरी कॅल्क्युलेट करून घेणार आहे मला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे आहे पहा ओके आता मला सांगा प्लस ट्वाइस ab हा पॉझिटिव्ह आहे डावीकडे ना काय होणार आहे एखादी टर्म डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे जर तुम्ही शिफ्ट करत असाल तर प्लसचा मायनस होतो मायनसचा प्लस मध्ये अप्लाई होईल जर गुणाकारामध्ये असेल तर पलीकडे जाताना कशामध्ये होणार आहे इथं मल्टीपल मध्ये अप्लाई होणार आहे सॉरी डिव्हिजन मध्ये अप्लाई होणार आहे आणि जर टर्म डिव्हिजन फॉर्म मध्ये जर असेल तर एका साइडहून दुसऱ्या साइडला जर शिफ्ट करत असाल तर कंडिशन काय आपल्याला इथं डिव्हिजनचं मल्टीपल मध्ये रेफर होणार आहे ओके सेम पार्ट इथं जर तुम्ही पाहिला तर ट्वाइस ab आहे डावीकडे काय अप्लाई होईल माइनस मध्ये होणार आहे म्हणजे कंडिशन काय झाली इथं a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर माइनस 2 टाइम्स ab प्लस डावीकडे काय झाला इथं माइनस राइट साइडला टर्म रिमेन सेम a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रिमेन्स सेम फक्त साइड चेंज करून घेतोय मी इथं देअरफॉर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मी साइड चेंज करतोय साइनकॅश रिमेन्स सेमच राहणार आहेत पहा ओके काय येणार व्हॅल्यू इथं माफ a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर माइनस 2 टाइम्स ab माइनस 2 टाइम्स ab म्हणजे मला पहिली व्हॅल्यू मिळाली पहा इथं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची मला पहिली व्हॅल्यू मिळाली पहा ओके जसं आता मी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची पहिली व्हॅल्यू काढलेली आहे सेम अजून एक व्हॅल्यू मी रिकॅल्क्युलेट करणार आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू सेकंड रीजन तुम्ही फॉलो केलेलं होतात a माइनस ऑफ b ब्रॅकेटचा स्क्वेअर a माइनस ऑफ b ब्रॅकेटचा स्क्वेअर a माइनस b चा वर्ग म्हणतो पहा आपण त्याला बोला काय येणार रिझल्ट प्रयत्न करा सांगायचा थोडासा विचार करा काय नाही व्हॅल्यू a स्क्वेअर प्लस असेल ऑल दी सांगशन्स आर पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह असेल तर अल्टरनेट प्लस मायनस a स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट त्याची काय असेल दुप्पट व्हॅल्यू 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मध्ये आपल्याला पहा ओके जसं मी पहिल्या स्टेप मध्ये रिअडजस्टमेंट अप्लाय केलेलं होतं सेम इथं पण मी रिअडजस्टमेंट अप्लाय करणार आहे एक्झॅक्ट इक्वल टू पहिल्या आणि तिसरी टर्म मला कॉम्बिनेशन मध्ये रेफर करायचे आहे म्हणजे कंडिशन काय झाली इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साईन कन्व्हेन्शन रिमेन्स सेम मी टर्म्स तिथल्या तिथं रिअरेंज करतोय पहा ओके मायनस टाइम्स ए बी रिमेन्स सेम नो चेंज मायनस टाइम्स ए बी रिमेन्स सेम आपल्याला पहा ओके आता पुढच्या स्टेपला मला कुठली व्हॅल्यू पाहिजे आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे आहे बरोबर आहे का पहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू मला जर पाहिजे असेल तर हा जो निगेटिव्ह आहे हा कुठे शिफ्ट करणार मी लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं आहे आता राईट साईडला निगेटिव्ह आहे तर डावीकडे तर काय अप्लाय होईल पॉझिटिव्ह म्हणजे कंडिशन काय झाली तुम्हाला देअरफोर ए मायनस ऑफ बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस डावीकडे तर काय झाला इथं प्लस ट्वाइस ए बी एक्झॅक्ट इक्वल टू व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रिमेन्स सेम उजवीकडची जी टर्म होती निगेटिव्ह ती डावीकडे येताना कशामध्ये रेफर झालेले इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये रेफर झालेले आहे पहा ओके फक्त साईड चेंज करून घ्या म्हणजे दुसरी व्हॅल्यू रेफर केली आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्झॅक्ट इक्वल राईट साईडला ए मायनस ऑफ बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस प्लस टू टाइम्स व्हॅल्यू ए बी मायनस प्लस टू टाइम्स व्हॅल्यू ए बी फक्त मी साईड चेंज केलेली आहे ओके आता या दोन बेसिक फॉर्म्युलेचा वापर मला ह्या टर्म्समध्ये अप्लाय करायचा आहे पहा ओके लक्ष द्या आता पहिला रिझल्ट आपल्याला कुठला फॉलो करायचा आहे इथं पाचवा रिझल्ट आहे पहा फिफ्थ रिझल्ट आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इन टर्म्स ऑफ कशामध्ये घ्यायचं आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मध्ये पाहिजे आहे ए मायनस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये पाहिजे आहे ओके जो रिझल्ट आपल्याला माहित आहे आपण जो शिकलेलो आहोत तो रिझल्ट मी परत आहे तसं मेन्शन करणार आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्झॅक्ट इक्वल टू जसं आपण वरती मेन्शन केलेलं आहे पहा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे तसं मी मेन्शन करणार ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर ओके ह्या स्टेपला जसं मी रिअडजस्टमेंट अप्लाय केलेलं आहे सेम रिअडजस्टमेंट अप्लाय करणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय नाही तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉम्बिनेशन मध्ये रेफर करणार पहिल्या आणि तिसरी टर्म ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन कन्व्हेन्शन रिमेन्स सेम उजवीकडे फक्त मी टर्म्स अरेंज करतोय पहा ओके प्लस ट्वाइस ए बी व्हॅल्यू रिमेन्स सेम ओके आता मला सांगा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या दोन व्हॅल्यूज आपण रिकॅल्क्युलेट केलेले आहेत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची एक व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची दुसरी व्हॅल्यू आहे आपल्याला आता रिझल्ट कुठला पाहिजे आहे
a minus b bracket चा square मदे पाहिजे लाए तर a square plus b square चा हा दोन values पे की कुटली value वापराई चा हे तुम्ही किमा मी किमा फुर्चा विद्धार्थी किमा दुसरा कुटला ही विद्धार्थी सांगू शकत नाही example जी step ठरवेल कि मला कुटला result इतर refer कराई चा कुटली value मला ताकाई चा पाहा okay? मला result गुला पाहिजे लाए a minus b मदे पाहिजे लाए मग मला पहिली value वापरून चालेल का दुसरी value वापरून चालेल तर मला definitely कुटली value वापरावी लागेल ही जगह second value जी तुम्हाला provide केलेली आहे a minus b bracket चा square ती value मला example मदे refer करावी लागेल example मदे टाकावी लागेल पा exactly equal to what is the value of a square plus b square mention केलेले पापन a minus of b bracket चा square a minus of b bracket चा square plus 2 times ab टाकणार value मी इथं की मी इथं हवा असेल तुम्ही mention करू शकता since काय ना value इथं बा since काय ना इथं value a square plus b square दोन values आहेत आणि एक value मी refer करतोय a minus of b bracket चा square okay plus 2 times value ab plus 2 times value ab ती value example मदे मी इतर refer करना रहे पाहा exactly equal to कहना value तमा a minus of b bracket चा square okay plus 2 times ab plus 2 times ab अने example मदला राहिलेला 2 times ab remains same plus 2 times ab remains सेम रेल पाहा ओके नॉर्मल अलजेब्रा है एडिशन है टर्म जा इक्वल टर्म्स असेल तर कॉम्बिनेशन मध्ये मी यूज करणार आहे ओके 2 टाइम्स ab प्लस 2 टाइम्स ab किती येणार व्हॅल्यू तुम्हा एक्झॅक्टली इक्वल टू a माइनस ऑफ b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स व्हॅल्यू ab प्लस 4 टाइम्स व्हॅल्यू ab 2 टाइम्स ab प्लस 2 टाइम्स ab ह्या दोघांचं कॉम्बिनेशन 2 प्लस 2 व्हॅल्यू किती अप्लाई होईल 4 दोघांचं कॉमन काय निघेल एक तर ट्वाइस ab तुम्ही कॉमन काढू शकता किंवा ab फक्त तुम्ही कॉमन काढू शकता ab जर कॉमन काढलं तर शिल्लक काय राहणार आहे 2 प्लस 2 अप्लाई होईल म्हणजे 4 टाइम्स व्हॅल्यू ab मध्ये रेफर होणार आहे पण ओके म्हणजे रिझल्ट काय झाला आपल्याला a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू a माइनस ऑफ b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स ab प्लस 4 टाइम्स ab मध्ये अप्लाई होईल समजलं व्यवस्थित हा एक बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा ऍक्च्युअल तयार केलेला फॉर्म्युला आहे हा पण रिझल्ट तुम्हाला पाठ करावा लागेल हा कसा पाठ करायचा ते पुढचा रिझल्ट मी घेतल्यानंतर तुम्हाला मेंशन करणार आहे किंवा सांगणार आहे पहा ओके आता मी काय केलं सहावा रिझल्ट a + b ब्रॅकेट स्क्वेअर इन टर्म्स ऑफ a - b ब्रॅकेट स्क्वेअर मेंशन केलेला आहे सिमिलरली मला अजून एक रिझल्ट स्टडी करायचा आहे सहावा रिझल्ट a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर इन टर्म्स ऑफ कशामध्ये घ्यायचं आपल्याला a प्लस b ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये घ्यायचं पहा a प्लस b ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये अप्लाई करायचं आहे ओके आता काय काय येणार पहा सांगा पाहू इथं सेम पार्ट जिथे डावीकडे जे केलं ते तिथे करणार आहे मी देअरफोर कंडिशन a माइनस ऑफ b ब्रॅकेटचा स्क्वेअर बोला व्हॅल्यू काय असणार आहे a स्क्वेअर माइनस 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर माइनस 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर मध्ये येणार आहे पहा ओके आता फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म परत मी कॉम्बिनेशन मध्ये यूज करणार आहे एक्झॅक्टली इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर माइनस 2 टाइम्स ab रिमेन्स सेम माइनस 2 टाइम्स ab रिमेन्स सेम ओके आता इथं मी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू रेफर केलेली आहे आता मला सांगा ह्या रिझल्ट मध्ये हा जो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे ही पहिली व्हॅल्यू रेफर करणार की दुसरी व्हॅल्यू रेफर करणार बोला सांगा भाऊ पहिली व्हॅल्यू रेफर करणार की दुसरी व्हॅल्यू रेफर करायची आपल्याला ओके सेन्स एक लक्षात घ्या आपल्याला a प्लस b ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये रिझल्ट पाहिजे आहे तर मग कुठली व्हॅल्यू रेफर करावी लागेल आपल्याला इथं बॉक्स केलेला आहे पहा कुठली व्हॅल्यू रेफर करावी लागेल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर माइनस 2 टाइम्स ab हा रिझल्ट मला इथं फॉलो करावा लागेल ही किंमत मला इथं टाकावी लागेल सेन्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर माइनस 2 टाइम्स व्हॅल्यू ab माइनस 2 टाइम्स व्हॅल्यू ab ही व्हॅल्यू मला आता एक्झाम्पल मध्ये इथं रेफर करायची आहे पहा ओके रिझल्ट मध्ये व्हॅल्यू टाका a माइनस ऑफ b ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू वरती मेंशन केलेली आपण a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके माइनस 2 टाइम्स ab परत माइनस फॉर्म्युला मधला राहिलेला पार्ट कुठला आहे माइनस 2 टाइम्स ab हा राहिलेला आहे पहा तो रिझल्ट ती व्हॅल्यू मी परत आहे तसं रेफर केलेली आहे परत कॉम्बिनेशन मध्ये मंजुनाथ सर इकडचा बोर्ड कव्हर होतोय का व्हिडिओ मध्ये बघा इकडचं कव्हर होतंय ओके म्हणजेच काय झालं राहिलेला पार्ट कुठला आहे मायनस 2 टाइम्स ab मध्ये अप्लाई होईल मायनस 2 टाइम्स
AB. Okay? आता मला सांगा minus 2 times AB minus 2 times AB value किती apply होईल minus काय येणार एक तर तुम्ही AB negative minus AB common काढू शकता minus AB common काढल्यानंतर 2 plus 2 value किती apply होईल 4 म्हणजे value काय झाली इथं A plus B bracket चा square minus 4 times value AB मध्ये आपल्याला बघा minus 4 times AB हा कुठला रिझल्ट झाला A minus B bracket चा square ओके इन टर्म्स ऑफ कशा मध्ये घेतलेला आपण A plus B bracket चा square आता तोच रिझल्ट मी इथे मेंशन करतोय पहा ओके A minus of B bracket चा square काय ना रिझल्ट A plus B bracket चा square ओके minus 4 times value AB minus 4 times value AB हा पाचवा रिझल्ट आणि हा कुठला रिझल्ट आहे सहावा रिझल्ट आहे पहा ओके आता हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलं किंवा समजून सांगून दाखवलं बरोबर आहे आता पाठ करायचं कसं कारण सगळा पाठ मी एग्जांपल मध्ये रेफर करू शकत नाहीये कारण तो रिझल्ट मला डायरेक्ट रेफर करायचा आहे बरोबर आहे का पहा ओके जर रिझल्ट पाहिला तर काय दिसतं आपल्याला A plus B bracket चा square हा कशा मदे पाई जेला है A minus B चा square मदे पाई जेला है जर plus असे तर 4 times AB जर plus असे तर 4 times AB जर minus असे तर minus 4 times AB मदे refer कराई जाए पाहा रिजर मी परत से किता सांगतो है लक्षात कसे थे भाई जाए पाहा A plus B bracket चा square in terms of A minus B चा square जर मदे पाई जेला असे तर A minus B bracket चा square मला पाई जेला है गेतला ओके plus असे तर plus 4 times AB जर minus असे तर minus 4 times AB ही लक्षात ठेवण्याची मेथड आपल्याला पहा ओके जर केला असाल तर वेल एंड गुड क्रॉस चेक तुम्ही करू शकता कालच मी सांगितलं होतं काय सांगितलं होतं पाचवा आणि सहावा जो रिझल्ट अप्लाई होईल हा पाचवा आणि सहावा रिझल्ट हा स्टँडर्ड रिझल्ट नाहीये तो तयार केलेला रिझल्ट आहे कळलं का पहा ओके स्लोप ऑफ द लाइन मध्ये आपल्याला हा पार्ट किंवा स्टँडर्ड एक थेरम आपल्याला प्रूफ करायचा आहे 12th स्टँडर्डला tan ऑफ थीटा इज इक्वल टू कोणा रिझल्ट सेट करायचा आपल्याला tan ऑफ थीटा इज इक्वल टू मॉड्यूलस ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर माइनस ऑफ ab h स्क्वेअर माइनस ऑफ ab डिवाइडेड बाय a प्लस b ही जे काही स्टँडर्ड थेरम स्टँडर्ड जे काही प्रूफ आहे हे प्रूफ करण्यासाठी तुम्हाला ह्या रिझल्टचा इथे वापर करायचा आहे पहा समजलं कुठे वापरायचा आहे का वापरायचा आहे तो पार्ट मी तुम्हाला आता इथं एक्सप्लेन केलेला आहे समजलं व्यवस्थित ओके आता थोडंसं एक्सपान्शन फॉर्म्युलीज झाल्यानंतर तुम्ही ह्याच्या पुढचा पार्ट स्टडी केला असाल डी एक्सपान्शन फॉर्म्युलीज कुठला पार्ट स्टडी केला असाल डी एक्सपान्शन फॉर्म्युलीज पहा ओके एक्सपान्शनच्या अपोजिट डी एक्सपान्शन ओके त्याच्यामध्ये आय थिंक माझ्यामध्ये तुम्ही इथं चार फॉर्म्युलीज स्टडी केला असाल पहा ओके चार फॉर्म्युलीज तुम्ही स्टडी केला असाल पहिला रिझल्ट आहे डी एक्सपान्शन डी एक्सपान्शन फॉर्म्युली डी एक्सपान्शन फॉर्म्युली ओके आता डी एक्सपान्शन मध्ये चार रिझल्ट्स आहेत लक्षात असं ठेवावं लागेल पहिला रिझल्ट सॉरी तीन रिझल्ट्स आहेत पहिला रिझल्ट कुठला असणार इथं ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू अवेलेबल आहे परंतु ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर जर आलेला असेल तर दोन फॅक्टर्स मध्ये रिप्लेस होणार आहे पहिला फॅक्टर ए प्लस बी दुसरा फॅक्टर ए मायनस बी पहिला फॅक्टर ए प्लस बी दुसरा फॅक्टर ए मायनस बी सिमिलरली तिसरा दुसरा रिझल्ट अप्लाय करायचा आपल्याला ए क्यूब माय प्लस बी क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू सांगायचा प्रयत्न करा पाहू सगळं नाईन्थ स्टँडर्डला हा सगळा पार्ट आपण शिकलेलो आहोत लक्षात घ्या ओके हा सगळा पार्ट नाईन्थ स्टँडर्ड तुमचा झालेला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब ची व्हॅल्यू दोन पार्ट मध्ये तुम्ही रेफर करू शकता पहिला फॅक्टर ए प्लस बी पहिला फॅक्टर ऍज इट इज मी फॅक्टर रिप्लेस करणार आहे ए प्लस बी दुसरा फॅक्टर पहिली जी टर्म अप्लाय होईल त्याचा स्क्वेअर करायचा आहे पहिली टर्म जर अप्लाय होईल त्याचा स्क्वेअर ओके प्लस असेल तर मायनस प्लस असेल तर मायनस प्लस असेल तर मायनस ओके दोघांचा प्रोडक्ट दुप्पट करायची नाही ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये दुप्पट केलेले आहे पण ह्या रिझल्ट मध्ये मात्र आपल्याला फक्त दोघांचा प्रोडक्ट पाहिजे आहे त्याची दुप्पट करायचे नाहीये पहा म्हणजे काय झालं ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर अप्लाय फील रिझल्ट काय सांगतो आपल्याला इथं ए क्यूब प्लस बी क्यूब एक्झॅक्टली इक्वल टू पहिला फॅक्टर ऍज इट इज आहे ए प्लस बी ऍज इट इज अप्लाय फील दुसरा फॅक्टर जर तुम्ही अवयव जर पाहिलात तर ए स्क्वेअर
पहिल्याचा स्क्वेअर ओके प्लस असेल तर माइनस प्लस असेल तर माइनस दोघांचं प्रोडक्ट या दोघांचा प्रोडक्ट जी दुप्पट करायचे नाहीये पाहता जी दुप्पट करायचे नाहीये प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर आपला आता तुम्ही रिझल्ट तयार करा आता जसं मी लॉजिक सांगितलं ह्याच लॉजिकचा वापर करून तिसरा रिझल्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे a क्यूब माइनस ऑफ b क्यूब इज इक्वल टू सांगायचा प्रयत्न करा भाऊ बोला पहला फैक्टर रिमेन्स सेम नो चेंज ए माइनस बी पहला फैक्टर ए माइनस बी ओके चला दूसरा फैक्टर का है ना पहला फैक्टर तुम्हें मेन्शन किया मेन्शन इत ए माइनस बी चला दूसरा फैक्टर का इत पहला स्क्वैश पहला स्क्वैश ओके माइनस का अप्लाई फील माइनस का प्लस ओके दोघांची दोघांचा प्रोडक्ट दोघांचा प्रोडक्ट मल्टीप्लाई बाय दिस टू टर्म्स किती ना वैल्यू ए बी दुप्पट करायची नाही काय करायचं नाही त्याचा दुप्पट टू टाइम्स अप्लाय करायचं नाही आहे पहा ओके प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर सेकंड टर्मचा स्क्वेअर आपला सेकंड टर्मचा स्क्वेअर हे जे काही तीन स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत हे तिन्ही फॉर्म्युलेज तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी यूज करायचे आहेत बऱ्याच बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काय करायचे तिथं यूज करायचे आहेत ओके सेकंड सेक्शनमध्ये जो काय लिमिट टॉपिक आहे लिमिट जो टॉपिक आहे सेकंड सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये एक स्पेशल टाईप अप्लाय होईल एक्झाम्पलचा की त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या रिझल्टचा तिथं वापर करायचा पहा फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज समजलं व्यवस्थित ओके रफ नोटबुक जर तुमच्याकडे असेल किंवा रोड नोटबुक तुम्हाला मी घालायला सांगितलेलं आहे व्हिडिओज पाहत असताना एक रोड सॉरी लेक्चर बघत असताना किंवा व्हिडिओज तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही जर पाहत असाल तर एक रफ नोटबुक तुम्हाला घालायला सांगितलेले आहे ते रफ नोटबुक जवळ घेऊन बसायचे आहे ओके आणि हे सगळे रिझल्ट हे बायहार्ट तुमचे पाठच झाले असले पाहिजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की एक्झाम्पल तुम्हाला रिझल्ट बघितल्यानंतर फार इझी वाटतं हे काय इझिली आपण सोडवू शकतो परंतु ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सोडवायला घ्याल किंवा एक्झाम्पल तुमच्या एक्झाममध्ये जर एक्झाम्पल आलं तर त्यावेळेस ऐन टाईमाला तुम्हाला तो रिझल्ट आठवत नाही एक्झाम्पल सोडविता येत नाही समजलं व्यवस्थित ओके आता हा जो काय पार्ट झाल्यानंतर जो काय पुढचा पार्ट जो अप्लाय होईल तो आपण अँगल बिटवीन द लाईन वन बाय वन आपण एक एक पार्ट फॉर्म्युलाचा स्टडी करत जातोय पा ओके नेक्स्ट लेक्चरला आपण फॉर्म्युलाचा कुठला पार्ट स्टडी करायचा आहे आता कुठला कुठला पार्ट स्टडी केला पा सांगा पाहू पहिल्यांदा फर्स्ट यूज केलं काय आपण इथं रूल्स ऑफ द इंडायसेस पहिला यूज काय केला आपण रूल्स ऑफ द इंडायसेस सेकंड काय रेफर केला आपण सेकंड रेफर केला आपण एक्सपान्शन फॉर्म्युलेज एक्सपान्शन फॉर्म्युलेज आणि तिसरा पार्ट यूज केला आपण डी एक्सपान्शन फॉर्म्युलेज ओके आता याच्या पुढच्या पार्टमध्ये जर तुम्ही पाहिलात तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा काही पार्ट आहे तो वन बाय वन मी प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला काही पार्ट मी फॉर्म्युलेजवरच मी लेक्चर्स घेणार आहे ओके आता आपण जो अकरावीला जो काही पहिला टॉपिक आपण स्टार्ट केलेला होता कुठला टॉपिक आहे पहिला अँगल अँड मेजरमेंट अँगल अँड मेजरमेंट त्यातला अँगल तुम्ही स्टडी केला असाल ओके अँगल अँड मेजरमेंटमध्ये जर पाहिलं अँगल अँड मेजरमेंटमध्ये जर पाहिलं तर काय दिसतं आपल्याला आता अँगल जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल जसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलेलं होतं अँगल ऑफ ए बी सी इज इक्वल टू 120 डिग्री काढला असाल पहा ओके अँगल काढत असताना आपण काय करतो इथं सुरुवात करतो पहिल्यांदा सुरुवात केल्यानंतर काय करतो आपण एक पॉईंट रेफर करणार आहात बी पॉईंट घेतला ओके त्याच्यावर मी सी पॉईंट रेफर केला त्याच्यावर काय घेतला आपण सी पॉईंट रेफर केलेला आहे आणि बी मिडवे जो असेल तिथं मी अँगल तयार करतोय प्रोटेक्टरचा वापर करून प्रोटेक्टरला काय म्हणतो आपण कोन मापकाचा वापर करून बी वर आपण अँगल प्लॉट केला पहा 120 डिग्री ओके 120 जिथं दिसेल तिथं पॉईंट रेफर केला तर पॉईंट आणि त्या लाईनवरचा पॉईंट जॉईन करणे जी काय लाईन अप्लाय होईल त्या लाईनला त्या लाईनवरच एक रे तो लाईन जोडल्यानंतर त्याच लाईनवर आपण ए पॉईंट रेफर केलेला होता पहा ओके ह्याचा अर्थ आपण रेफर काय केलं आपण रेफर काय केलेला आहे स्टार्टिंग पॉईंट सुरुवात केली स्टार्टिंग पॉईंट ओके आणि इथं मी एंड झालेला आहे मला सांगा कोणमापकामध्ये फक्त 120 डिग्री आहे का 180 पर्यंत मी एक्सपांड करू शकतो 180 पर्यंत मी जाऊ शकतो सेम पार्ट इथं एंड झालेला आहे मी काय केलं जर थांबलेलो आपण त्यालाच काय म्हणतो आपण टर्मिनल पॉईंट
पॉइंट ओके आणि स्टार्टिंग पॉइंट असं काय म्हटलेला आपण इथं इनिशियल सुरुवात केली आपण इनिशियल आर्म किंवा इनिशियल पॉइंट रे म्हणा आर्म म्हणा काही म्हणू शकता ओके याचा अर्थ इनिशियल आर्म टू द टर्मिनल आर्म इनिशियल आर्म टू द टर्मिनल आर्म ह्याच्यामध्ये जो अँगल तयार केला जाईल ह्याच्यामध्ये जो अँगल तयार केला जाईल एक लक्षात घ्या मी परत रिपीट करतोय पहा इनिशियल आर्म टू द टर्मिनल आर्म इनिशियल रे टू द टर्मिनल रे ह्याच्यामध्ये जो अँगल तयार केला जाईल त्याला काय म्हणतो आपण डायरेक्टेड अँगल त्याला काय म्हणतो आपण डायरेक्टेड अँगल म्हटलेलं आहे पहा ओके इनिशियल रे टू द टर्मिनल रे जो काय अँगल तयार केला जाईल इनिशियल रे टू द टर्मिनल रे ह्याच्यामध्ये जो काय अँगल तयार केला जाईल त्या अँगलला काय म्हणतो आपण डायरेक्टेड अँगल म्हणणार आहे पहा काय म्हणतो आपण डायरेक्टेड अँगल ओके त्याच्याबरोबरच आपण अजून एक पार्ट स्टडी केलेला होता कुठला पार्ट अँगल दोन टाईपमध्ये आपण मोजू शकतो दोन टाईपमध्ये मोजू शकतो कुठला असणार इथं एक पॉझिटिव्ह अँगल आणि दुसरा निगेटिव्ह अँगल एक पॉझिटिव्ह अँगल आणि दुसरा निगेटिव्ह अँगल ओके आता पॉझिटिव्ह अँगल कशाला म्हणायचं निगेटिव्ह अँगल कशाला म्हणायचं आणि कोण मापकामध्ये हे दोन्ही रिडिंग्स कुठं असणार आहेत कोण मापक जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आपल्याला इथं त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर पाहिला तर आत एक रिडिंग असतं आणि एक बाहेरून रिडिंग आहे पहा ओके जे रिडिंग आत नाही ते रिडिंग मोजताना आपण घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मोजतो पहा जे रिडिंग कोण मापकाच्या आतून जे रिडिंग स्टार्ट केलेलं आहे ते आपण कसं मोजतो आपण घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आणि बाहेरचं जे रिडिंग असेल ते आपण कसं मोजतो आपण घड्याच्या काट्याच्या बरोबर दिशेने मस्त पहा ओके जसं घड्याळाचा काटा फिरतो सेम त्या टाईपमध्ये घड्याच्या काट्याच्या दिशेने जो अँगल मोजला जाईल घड्याच्या काट्याच्या दिशेनं जो अँगल मोजला जाईल त्याला काय म्हणतो आपण निगेटिव्ह अँगल त्याला काय म्हणतो आपण निगेटिव्ह अँगल जो अँगल घड्याच्या काट्याच्या दिशेने मोजला जाईल त्यालाच काय म्हणतो आपण क्लॉकवाईज डायरेक्शन त्याला काय म्हणतो आपण क्लॉकवाईज डायरेक्शन कळलं का पहा ओके तर त्या अँगलला काय म्हणतो आपण निगेटिव्ह अँगल समजलं का पहा ओके आता बरोबर याच्या अपोजिट आहे जो अँगल घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं घड्याचा काटा असा फिरत असेल त्याच्या विरुद्ध दिशेने जर जो अँगल मोजला जाईल जे रिडिंग आतला आहे कोण मापकाच्या आत जे काही रिडिंग अप्लाय होईल ते घड्याच्या काट्याच्या आपण विरुद्ध दिशेनं मोजतो पहा आपण ओके त्या अँगलला काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह अँगल त्या अँगलला काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह अँगल त्यालाच काय म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जो अँगल घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मोजला जाईल जो अँगल घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मोजला जाईल त्या अँगलला काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह अँगल अँगल मोजायचे दोन एक झाले कुठले सॉरी दोन डायरेक्शन झाल्या एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह ओके आणि ह्या डायरेक्शनचाच वापर करून ह्या डायरेक्शनचाच वापर करून आज आपल्याला टाईप्स ऑफ द अँगल्स स्टडी करायचं आहे पहा त्या डायरेक्शनचाच वापर करून आपल्याला टाइप्स ऑफ द अँगल्स स्टडी करायचं आहे नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ द अँगल्स टाइप्स ऑफ द अँगल्स आता ह्याच्यामध्ये एक पार्ट फिक्स झाला काय जो अँगल तयार होईल तो दोन पार्टमध्ये पाहिजे आहे इनिशियल रे आणि टर्मिनल रे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट ह्या दोघांच्या मधला अँगल आहे आणि त्याचीच आपल्याला व्हेरियस टाइप्स आपल्याला स्टडी करायचे ओके आता टाइप्स ऑफ द अँगलमध्ये डोक्यात लगेच आलं असेल कुठले टाइप्स ऑफ द अँगल्स आहेत विशाल कोन लघु कोन यूज केलाय का पहा त्यालाच आपण अक्यूट अँगल किंवा ऑप्टिव्स अँगल म्हणतो पहा आपण ओके आता पहिला यूज करायचा आपल्याला अक्यूट अँगल अक्यूट अँगल ओके त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण लघु कोन त्याला मराठीत काय म्हणतो आपण लघु कोन म्हणतो पहा आपण ओके आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर लघु कोन कशाला म्हणतो आपण लक्षात आलं असेल लगेच कंडिशन लगेच डोक्यात यायला पाहिजे जो अँगल 90 पेक्षा कमी असेल जो अँगल 90 पेक्षा कमी असेल आणि आता अँगल रेफर करताना आपण थिटाचा वापर करणार आहे पहा ओके द मेजरमेंट ऑफ अँगल इज लेस दॅन 90 डिग्री द मेजरमेंट ऑफ अँगल इज लेस दॅन 90 डिग्री जर मध्ये जर असेल तर त्या अँगलला काय म्हणतो आपण अक्यूट अँगल इनिशियल रे आणि टर्मिनल रे ओ एला काय म्हणतो आपण इनिशियल आणि ओबीला काय म्हणतो आपण टर्मिनल ओ एला काय म्हणतो आपण इनिशियल इनिशियल आणि ओबीला काय म्हणतो आपण टर्मिनल इनिशियल रे आणि टर्मिनल रे ह्याच्यामध्ये जो अँगल तयार केला जाईल इनिशियल रे आणि टर्मिनल रे ह्याच्यामध्ये जो अँगल तयार केला जाईल ह्याचं जर मेजरमेंट जर 90 पेक्षा कमी असेल लेस दॅन 90 डिग्री जर येत असेल तर त्या कोणाला काय म्हणतो आपण अक्यूट अँगल त्या कोणाला काय म्हणतो आपण लघु कोण म्हणतो पहा आपण ओके सिमिलरली दुसरा अँगल तुम्ही रेफर केला असाल दुसरा टाईप आहे पहा ऑप्टिव्स अँगल सिमिलरली दुसरा एक अँगल तुम्ही यूज केला असाल वापरला असाल
कुठला असेल तो ऑब्ट्यूस अँगल, ऑब्ट्यूस अँगल. ओके मराठीत काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो मराठीत त्याला आपण, विशाल कोन. विशाल कोन ओके, विशाल कोन आहे ह्याचा अर्थ बरोबर ह्याच्या अपोजिट डेफिनेशन यूज करणार. कशाला म्हणतो विशाल कोन आपण, जो अँगल कंडिशन लगेच येणार पहा, जो अँगल 90 पेक्षा जास्त असेल, जो अँगल 90 डिग्री पेक्षा जास्त असेल, ग्रेटर दॅन 90 डिग्री, ज्या कोणाचं माप, ज्या कोणाचं माप 90 पेक्षा जास्त असेल त्या कोणाला काय म्हणतो आपण, ऑब्ट्यूस अँगल. इफ द इनिशियल रे आणि टर्मिनल रे, इफ द इनिशियल रे अँड टर्मिनल रे, द मेजरमेंट ऑफ अँगल बिटवीन इनिशियल रे टू द टर्मिनल रे इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, देन इट इज नोन ऍज, काय म्हणतो त्याला आपण, ऑब्ट्यूस अँगल. त्याला काय म्हणतो आपण, ऑब्ट्यूस अँगल. कंडिशन सुद्धा मेन्शन केली पहा आपण. ओके इनिशियल रे आणि टर्मिनल रेच्या मध्ये जो अँगल मोजला जाईल आणि त्याचं माप जर 90 पेक्षा जास्त जर असेल तर त्या अँगलला काय म्हणतो आपण, ऑब्ट्यूस अँगल म्हणतो पहा आपण. ओके दोन टाईप्स आपण स्टडी केले, अक्यूट अँगल आणि दुसरा ऑब्ट्यूस अँगल, बरोबर आहे. ओके आता आजचा लेक्चरचा शेवटचा पॉईंट मी रेफर करणार आहे, काय येणार पाहता इथं तिसरा पॉईंट. ओके तिसरा टाईप असणार इथं झिरो अँगल, झिरो अँगल. ओके त्याला अजून एक नाव अप्लाय होईल, नल अँगल. नळ म्हटलेलं नाही आपण, एन यू डबल एल, नल अँगल. ओके एन यू डबल एल, नल अँगल. ओके काय असं सांगा भाऊ, काय सांगता येईल आपल्याला झिरो अँगल और नल अँगलची डेफिनेशन, प्रयत्न करा सांगायचा. काय असणार इथं इनिशियल रे आणि टर्मिनल रे, इनिशियल रे आणि टर्मिनल रे लाईज इन दी वन लाईन, इनिशियल रे आणि टर्मिनल रे, जर इनिशियल रे आणि टर्मिनल रे ज्या कोणाचा, इनिशियल रे आणि टर्मिनल रे लाईज ऑन दी वन लाईन, पहिली कंडिशन झाली, एकाच लाईनवर पाहिजे आहेत. ओके अँड मेजरमेंट ऑफ अँगल, त्याच्यामध्ये जो काय अँगल तयार होईल हा जर एक्झॅक्टली इक्वल टू झिरो डिग्री जर असेल तर त्या कोणाला काय म्हणतो आपण, झिरो अँगल और नल अँगल. एक लक्षात घ्या, दोन कंडिशन अप्लाय होतील, इफ द इनिशियल रे अँड टर्मिनल रे दे आर लाईज इन दी वन लाईन, दे आर लाईज इन दी वन लाईन, अँड मेजरमेंट ऑफ अँगल एक्झॅक्टली इक्वल झिरो डिग्री. फक्त एकाच लाईनवर नको आहेत, एकाच लाईनवर फक्त पहिली कंडिशन जर मी जर अप्लाय केले तर तो अँगल अजून एक रेफर केला जाईल, कुठला अँगल नाही तर 360 डिग्री पण अप्लाय होऊ शकतो पहा. ओके त्यामुळे दोन कंडिशन्स कंपल्सरी आपल्याला लागणार आहे. पहिली कंडिशन, इफ द इनिशियल रे अँड टर्मिनल रे, ओ ए हा काय असणार आहे इनिशियल, ओ बी हा काय असणार आहे टर्मिनल, इनिशियल रे आणि टर्मिनल रे दे आर लाईज इन दी वन लाईन हॅव्हिंग द सेम डायरेक्शन, हॅव्हिंग द सेम डायरेक्शन, त्याची डायरेक्शन सुद्धा कशी लागणार आपल्याला, सेम पाहिजे आहे. ओके अँड मेजरमेंट ऑफ अँगल इज किती लागणार आपल्याला, 90 डिग्री सॉरी झिरो डिग्री जर असेल तर त्या कोणाला काय म्हणतो आपण, झिरो अँगल और नल अँगल. मी तीन गोष्टी सांगितल्या पहा, कुठल्या गोष्टी सांगितली तर इनिशियल रे अँड टर्मिनल रे ओ ए अँड ओ बी, इनिशियलला काय म्हणतो आपण ओ ए, हा इनिशियल जो काय अप्लाय होईल ओ एन ओ बी आर लाईज, लाईज म्हणजे त्यावर असणे, लाईज ऑन दी काय अप्लाय होईल वन, लाईज ऑन दी वन लाईन, वन लाईन. ओके फक्त एकाच लाईनवर पाहिजे का, अजून एक दुसरी कंडिशन लागणार, हॅव्हिंग द सेम डायरेक्शन. काय लागणार आपल्याला, हॅव्हिंग द सेम सेम डायरेक्शन. ओके सेम डायरेक्शन तर पाहिजेलच आहे. अजून एक तिसरी कंडिशन काय लागणार आपल्याला, द मेजरमेंट ऑफ अँगल एक्झॅक्टली इक्वल जर झिरो डिग्री जर असेल तर त्या कोणाला काय म्हणतो आपण, झिरो अँगल और नल अँगल. समजले तिन्ही डेफिनेशन्स, पहिली डेफिनेशन कुठली स्टडी केली आपण, थोडंसं रिवाईज करा. पहिली डेफिनेशन कुठली बघितलं आपण, अक्यूट अँगल, कंडिशन काय येणार, थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. पहिली डेफिनेशन कुठली बघितलं आपण, टाईप पहिला टाईप कुठला बघितला, अक्यूट अँगल लघु कोन, त्याला काय म्हणतो आपण, लघु कोन, थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. ओके दुसरा कुठला बघितला आपण, ऑब्ट्यूस अँगल, थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. ओके द मेजरमेंट ऑफ अँगल बिटवीन इनिशियल रे टू द टर्मिनल रे आर लाईज इन द किंवा आर ग्रेटर दॅन 90 डिग्री जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ऑब्ट्यूस अँगल. आणि तिसरी डेफिनेशन अक्यूट अँगल, सॉरी तिसरी डेफिनेशन झिरो अँगल और नल अँगल. ओके तीन कंडिशन्स काय काय लागणार, इफ द इनिशियल रे अँड टर्मिनल रे, इनिशियल कोण आहे ओ ए, टर्मिनल कोण आहे ओ बी, इफ द इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर लाईज ऑन दे, आर लाईज ऑन दे वन लाईन,
arise on the one line having the same direction. एकाच लाईनवर तर पाहिजेतच आपल्याला आणि काय लागणार त्याबरोबर अजून एक डेफिनेशन अजून एक पॉइंट किंवा अजून एक कंडीशन अप्लाई होईल कुठली having the same direction एकाच डायरेक्शन मध्ये पाहिजे लाय पा ओके अजून एक कंडीशन काय लागणार फक्त एकाच डायरेक्शन मध्ये असून चालणार नाहीये अजून एक कंडीशन लागणार आपल्याला इफ द मेजरमेंट ऑफ अँगल बिटवीन दीस टू रेज बिटवीन दीस टू रेज कुठले दोन रेज इनिशियल आणि टर्मिनल ह्याच्यामध्ये अँगल किती लागणार आपल्याला एक्झॅक्टली इक्वल टू 0 डिग्री जर असेल तरच त्या कोणाला काय म्हणतो आपण 0 अँगल ऑर नल अँगल समजले व्यवस्थित ओके आजच्या लेक्चरला फक्त मी 3 टाइप्स आपण स्टडी केलेले आहेत ओके आता नेक्स्ट लेक्चरला उरले जे काय टाइप्स अप्लाय होते हे सगळे टाइप्स मी इथं सांगणार आहे रेफर करणार आहे पहा ओके त्याचबरोबर मी सांगितलेलं आहे रफ नोटबुक जवळ ठेवायचे आहे रफ नोटबुक मध्ये जो लेक्चर आपण स्टडी करतो किंवा पाहत असाल ते लेक्चर मध्ये जो पॉइंट तुम्हाला आवश्यक असेल सगळेच पॉइंट महत्त्वाचे असणार आहेत त्यातले जे काय सारांश असेल तो नोट डाऊन करायला विसरू नका ओके त्याचबरोबर तुम्हाला अजून एक काय सांगितलेलं आहे मी फॉर्म्युलीज जे काय मी पहिल्या लेक्चरची सुरुवात जे काय फॉर्म्युलीज घेतोय ते सगळे एक बंच तयार करा एक सेपरेट नोटबुक घालून वन बाय वन सगळे रिजल्ट त्यामध्ये लिहायला चालू करा ओके त्याचबरोबर अजून एक आज मी तुम्हाला होमवर्क देणार आहे आज एक पार्ट तुम्हाला करायचा आहे टाइप्स ऑफ द अँगल्स मध्ये जो काय पुढचा पार्ट अप्लाय होते जे तुम्हाला टाइप्स माहीत असतील ते टाइप्स फक्त रिवाइज करून ठेवा ओके त्यातले 3 पार्ट्स मी ऑलरेडी स्टडी केलेले आहेत कुठले स्टडी केले आपण अक्यूट अँगल ऑप्टिस अँगल आणि झिरो अँगल समजलं राहिलेले पुढचे पार्ट्स तुम्ही आता पुढच्या लेक्चरमध्ये अप्लाय करू शकता समजलं व्यवस्थित ओके त्याचबरोबर मी फॉर्म्युले कुठले घ्यायचे आहेत आपल्याला उद्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा पार्ट ओके त्रिकोणमितीय गुणोत्तरे ओके उद्याचं किंवा नेक्स्ट लेक्चर शक्यतो झालं तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजवर हे कम्प्लीट केलं जाईल का तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हा पार्ट जो काय आहे त्रिकोणमितीय गुणोत्तरे ओके तो मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा पार्ट आहे तो सोपा कसा करून शिकायचा आहे ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे ओके धन्यवाद